नमस्कार अभंगवाणी मित्र परिवार, आज आपण जनाबाईंच्या जीवनावर आधारित एक सुंदर असं गीत पाहणार आहोत, ओव्या गाऊ निस्वरात दासी जणीच्या घरात। तर चला सुरू करूयात आजची अभंगवाणी। ओव्या गाऊ निस्वरात दासी जणीच्या घरात, ओव्या गाऊ निस्वरात दासी जणीच्या घरात, ओव्या गाऊ निस्वरात दासी जणीच्या घरात। गणदळी ते सख्या श्री हरी, गणदळी ते सख्या श्री हरी, आळ चोरीचा जीवनात घडलेला हा प्रसंग त्याचं वर्णन या सुंदर अशा अभंगामधून केलंय। दळण दळताना सखा श्री हरी तो साक्षात पांडुरंग मदतीला धावून आला, पण परत जाताना आपले अलंकार आणि आपला शेला हा विसरून जनाईच्या घरी गेला। दुसऱ्या दिवशी शोधाशोध झाली तर पांडुरंगाचे अलंकार हे जनाईच्या घरी सापडल्यामुळं तेथील ब्राह्मणांनी तिला सुळावर देण्याचं ठरवलं। आणि या वाईट परिस्थितीमध्ये सापडलेली जनाई त्या देवाला अर्थ अशी हाक मारते, अळवणी करते या प्रस्तुत अभंगातून। ओव्या गाऊ निस्वरात दासी जणीच्या घरात, ओव्या गाऊ निस्वरात दासी जणीच्या घरात। गणदळी ते सख्या श्री हरी, अलंकार विसरुनी केलास देवा। असा कारे पांडुरंगा केलास गावा, अलंकार विसरुनी केलास देवा। वाकलेली तू अंगावरी, वाकलेली तू अंगावरी, आळ चोरीचा दासी जणीच्या घरात, ओव्या गाऊ निस्वरात दासी जणीच्या घरात। गणदळी ते सख्या श्री हरी, गणदळी ते सख्या श्री हरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी।
गेला तू माझ्या मुळावर गाव करी पुजारी मज दे तिसुळावर गाव करी पुजारी मज दे तिसुळावर असा कर विठ्ठला तू माझ्या मुळावर गाव करी पुजारी मज दे तिसुळावर कुठे गेली तुझी जादूगरी कुठे गेली तुझी जादूगरी आळ चोरी छा माझ्यावरी आळ चोरी छा माझ्यावरी ओव्या गाऊन निस्वरात दासी जणीच्या घरात ओव्या गाऊन निस्वरात दासी जणीच्या घरात गणदळी ते सख्या श्रीहरी गणदळी ते सख्या श्रीहरी आळ चोरी चा नाही केले पाप घ्यावे जा